आशा गटप्रवर्तकांच्या वेतनवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. शासनाकडून अद्यापपर्यंत कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांनी कोरोना कामावर बहिष्कार टाकला असून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने देऊन आंदोलन करण्यात आले. कोरोना कामाचा अतिरिक्त स्वतंत्र मोबदला देऊन आशांना 18,000 व गटप्रवर्तकांना दरमहा 21,000 रुपये मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आशा गटप्रवर्तक गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. मात्र आशा व गटप्रवर्तक संघटना, कर्मचारी कृती समिती व राज्याचे आरोग्यमंत्री शासनासोबत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे यवतमाळसह राज्यातील 70,000 आशा व गटप्रवर्तक महिलांनी ना इलाजास्तव संपासारखा कठोर निर्णय घ्यावा लागला. देशातील खासदारांना भत्ते पकडून दरमहा 3 लाखाच्या वर मानधन आहे आणि आमदार यांना भत्ते धरून 2 लाखांच्या जवळपास मानधन आहे. मंत्री महोदयांची सोडूनच द्या, परंतु देशात असंघटित कामगारांना किमान वेतन दिल्या जात नाही, ही केवढी दुर्दैवी गोष्ट आहे. आशा व गटप्रवर्तकांनी कोविडच्या दोन्ही लाटी जीवाची पर्वा न करता जीव झोकून फक्त 1,000 रुपये मानधनात काम केलेले आहे. असे असताना केंद्र व राज्य शासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. शासन त्यांचे आर्थिक शोषण करीत आहे, तेव्हा केंद्र व राज्य शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन मागण्या ताबडतोब निकाली काढाव्यात, अन्यथा सर्वच कामावर बहिष्कार टाकून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिवाकर नागपुरे राज्य उपाध्यक्ष आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना मंगला लाकडे, सुलोचना घोडे, ज्योती भुजाडे, प्रेमिला शिवंकर, वर्षा जांभूळकर, मनीषा ताजणे, रंजना वानखेडे, ज्योती कांबळे, रंजना राऊत, सुजाता नगराळे, सरला पावडे, शारदा भुते, उज्ज्वला कारंजेकर, नितू जतकर, प्रतिभा ठाकरे, मनीषा मडावी यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे का, कोरोना काळात जे आम्ही काम करत आहोत त्याचे आम्हाला 500 रुपये रोज मिळाले पाहिजे. सरकारनं जे 2,000 रुपये वाढीव मानधन केले होते आमचे, ते आतापर्यंत आम्हाला मिळाले नाही आहे, तर ते पण आम्हाला दिले पाहिजे आणि 18,000 रुपये आम्हाला महिन्याचे दिले पाहिजे. त्याचे फिक्स पगार आमचं केलं पाहिजे.